हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू डी पी सी ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट ऑफ प्रेशर या नवीन आर्टिकलला स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ प्रेशर हे स्टडी करण्यासाठी आपल्याला दोन डिवाइस स्टडी करायचे होते. त्याच्यापैकी मर्क्युरी बॅरोमीटर हे आर्टिकल आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे. मर्क्युरी बॅरोमीटर हे आर्टिकल स्टडी करत असताना तुम्हाला कळालंय त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन होतं त्याच्यामध्ये काय काय होती, ग्लास ट्यूब होती आणि दुसरा ट्रप ऑफ द मर्क्युरी होता. आणि युजिंग दॅट मर्क्युरी बॅरोमीटर वी कॅन मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग तुम्हाला लक्षात आलं की बॅरोमीटरचं फंक्शन काय होतं, काय होतं बेटा, टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशरसाठी बॅरोमीटर युज करायचं हे कळालं, पण कधी कधी क्वेश्चन असे येतात की हाऊ द गॅस प्रेशर कॅन बी मेजर्ड. हा क्वेश्चन ज्यावेळेस समोर आला दॅट टाइम यांनी एक नवीन डिव्हाइस समोर आणलं ज्याला ओपन ट्यूब मॅनोमीटर असं सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आजचं जे लेक्चर आहे बेटा, या आजच्या आपल्या लेक्चरचं मेन इंटेन्शन असं असणार आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. आज आपल्याला स्टडी करायचं की ओपन ट्यूब मॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं असते अँड युजिंग दॅट मॅनोमीटर हाऊ वी कॅन मेजर द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. चला मग तुम्हाला आजच्या लेक्चरचं आपलं मेन इंटेन्शन कळालं की आपलं आज इंटेन्शन काय असणार आहे, तर कालच्या बॅरोमीटर सारखं आज आपल्याला मॅनोमीटर स्टडी करायचंय. ठीक आहे, म्हणून मी इथं हेडिंग लावायला लागलो, काय स्टडी करायचं आज आपल्याला, तर बघा लक्षात असू द्या, वी वॉन्ट टू स्टडी द ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता तुम्हाला कळत की याचं नाव असं का असतंय, ओपन ट्यूब मॅनोमीटर काय असतंय ते. ठीक आहे, पहिल्यांदा तर एक पॉइंट नोट करून ठेवा, काय इट इज यूज्ड, कशासाठी वापरलं तर लक्षात घ्या, इट इज यूज्ड टू मेजर, काय मेजर करतो आपण, इट इज यूज्ड टू मेजर द गॅस प्रेशर. हे गॅस प्रेशर मेजर करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आता ओपन ट्यूब मॅनोमीटर असतं कसं बेटा, ऐका अगोदर व्यवस्थित. ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये काय, एक यू शेप्ड ट्यूब असते आणि एक गॅस कंटेनर असतं ज्याच्यामध्ये की आपण गॅस फिल केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ, हे जर मॅनोमीटर तुम्हाला कम्प्लिटली डिस्क्राईब करायचंय तर आपल्याकडे काय असेल, एक गॅस कंटेनर असेल आणि एक यू ट्यूब असेल. ठीक आहे, म्हणून बघा काय म्हणणार मी असं म्हणणार इथं काय, इट कन्सिस्ट ऑफ, बघा इट कन्सिस्ट ऑफ काय असतं याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ यू ट्यूब विच इज फिल्ड विथ कसलं असेल, कोणतं तरी एक लिक्विड असेल. तुम्ही म्हणता आता सर कोणतं तरी म्हणजे कोणतं लिक्विड असेल, ते कशावर डिपेंड आहे, आपल्याला कसलं प्रेशर मेजर करायचंय त्याच्यावर डिपेंड आहे बेटा. आपल्याला जर हाय प्रेशर मेजर करायचं असेल त्याच्यामध्ये हाय डेन्सिटी वाला लिक्विड फील करतो लाईक द मर्क्युरी, आणि जर आपल्याला लो प्रेशर मेजर करायचं असेल वी विल फील द ऑइल इन दॅट ओपन यू शेप्ड ट्यूब. ठीक आहे, चला पहिला पॉइंट तुम्हाला कळाला, ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये यू शेप्ड ट्यूब असते आणि त्याच्यामध्ये लिक्विड फिलअप केलेलं आहे. मग कोणतं लिक्विड फिल करायचं ते आपल्यावरती डिपेंड आहे, कारण कशाचं प्रेशर मेजर करायचं हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, चला मग मी आता याची डायग्राम काढायला, बघा याच्यामध्ये काय असतं, एक असं हे गॅस एनक्लोजर असेल, तुम्ही हे स्पेरिकल इन शेप काढू शकता, आपल्या सोयीसाठी मी रेक्टॅंग्युलर शेप काढला असा. ठीक आहे, या शेपडच आहे, बघा हा एक गॅस असेल गॅस कंटेनर आणि हे एक इथून ट्यूब स्टार्ट होईल. बघा यू शेप्ड ट्यूब अशी या टाईपची असेल बेटा. ठीक आहे, आणि हे यू शेप्ड ट्यूब मध्ये हे इकडलं जे आर्म आहे ते थोडासा मोठा असेल त्याच्यापेक्षा. मग हे यू शेप्ड ट्यूबचं हे एंड ओपन आहे, म्हणून बघा आता मी हे ट्यूब कशी ड्रॉ करायलोय, ह्या यू शेप्ड ट्यूब मध्ये आपल्याला लिक्विड फिलअप करायचंय. ठीक आहे, हे कोण आहे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, इट इज द गॅस कंटेनर. ठीक आहे, आणि इथं जो काही कॉक असेल, इथं एक कॉक बसवलेला असेल, आपल्याला सोयीनुसार कॉक किंवा टॅप म्हणून आपण लक्षात ठेवायचा, ही जी काही इथं टॅप बसवलेली असेल ही टॅप ओपन किंवा क्लोज करता येते आपल्याला. ठीक आहे, हे टॅप ओपन केली की इकडला गॅस याची कडकडं प्रेशर एक्झर्ट करू शकत. मग चला ओपन ट्यूब मॅनोमीटर स्टडी करत असताना आपल्याला पहिल्यांदा लक्षात आणून द्यायचंय, ओपन ट्यूब मॅनोमीटरचा जो मेन पार्ट आहे तो कोणीही यू शेप्ड ट्यूब आहे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, म्हणून आपण इथं मुद्दा म्हटलंय, इट कन्सिस्ट ऑफ अ यू ट्यूब विच इज फिल्ड विथ द लिक्विड. आणि लिक्विड काय असतं बेटा, मी मगाशी सांगितल्यासारखं इनसाइड ला लिक्विड काय असतं ते आपल्यावर डिपेंड आहे की हाऊ मच प्रेशर वी वॉन्ट टू मेजर त्याच्यावर डिपेंड आहे. हाय प्रेशर मेजर करायचंय हाय डेन्सिटी वाला लिक्विड घ्यायचं ज्याला आपण मर्क्युरी सारखं घेऊ शकतो, आणि लो प्रेशर मेजर करायचंय वी कॅन यूज द लिक्विड हॅव्हिंग द लो डेन्सिटी लाईक द ऑइल, ऑइल सारखं लिक्विड आपण युज करू शकतो. ओके, चला आता पुढं जाऊ,
बघा काय केलेलं आहे, त्या युट्यूब मध्ये असं लिक्विड फिलअप केलेलं आहे मी, या टाइपचं लिक्विड आहे असं म्हणतो मी इथपर्यंत. बघा हे लिक्विड असं फिलअप केलं, आपण सध्याला कन्सिडर करू हाय प्रेशर मेजर करायचं आहे म्हणून आपण हे मर्क्युरी आहे असं कन्सिडर करू आपण, ठीक आहे. मग चला याच्यामध्ये बघा, जोपर्यंत हा कॉप काय असेल क्लोज असेल किंवा हे टॅप क्लोज असेल तोपर्यंत लिक्विड इथपर्यंत येईल या ट्यूब मधलं, कारण लिक्विडची प्रॉपर्टी काय, या आणि या आर्म मध्ये सेम लेवलला राहायचं, ठीक आहे. बघा हा जो कॉक आहे किंवा ही जी टॅप आहे ती सध्याला क्लोज आहे म्हणून हे सर्व फिल केलेलं लिक्विड इथपर्यंत यायचा प्रयत्न करेल जिथपर्यंत काय टॅप आहे, लक्षात घ्यायचं. मग आता तुमच्या लक्षात आलं इथं एक युट्यूब आहे त्याच्यामध्ये लिक्विड फिल केलेलं आहे, कोणतं लिक्विड आहे तुमच्या मनावरती डिपेंड आहे कोणतं घ्यायचं ते, ठीक आहे. मग आता चला आपलं काय मेन ठरलेलं आहे, जर आपल्याला हाय प्रेशर मेजर करायचं असेल तर लक्षात असू द्या हाय प्रेशर साठी आपण मर्क्युरी सारखं हाय डेन्सिटी लिक्विड घेतो, आणि जर इफ वी वॉन्ट टू मेजर द लो प्रेशर देन वी विल यूज द लिक्विड हॅव्हिंग द लो डेन्सिटी लाईक द ऑइल, ऑइल सारखं लिक्विड यूज करू शकतो. चला आता कन्स्ट्रक्शन कळालं, एक युट्यूब आहे. मग आता सांगायचं आहे एक युट्यूबचं एक एंड कसं आहे ओपन टू द ऍटमॉस्फिअर म्हणून त्याला ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणतात. म्हणून बघा तो पॉइंट मी इथं मेन्शन करायचं, काय मेन्शन करायचंय, वन एंड ऑफ दिस ट्यूब, ही जी ट्यूब आहे त्या एंडचं एक एंड कसं आहे ट्यूब इज ओपन, कसं आहे ते ओपन टू द ऍटमॉस्फिअर. बघा ऍटमॉस्फिअरला ओपन याचं लक्षात घ्यायचं, वन एंड इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर, ऍटमॉस्फिअरला ओपन आहे, अँड ऑदर एंड ह्या ट्यूबचं जे काही दुसरं एंड आहे ऑदर एंड इज कनेक्टेड, कुणाला कनेक्टेड आहे तर बघा कुणाला कनेक्टेड आहे, कनेक्टेड टू गॅस कंटेनर, तो जो काही तिथं आपल्याकडे गॅस कंटेनर आहे या गॅस कंटेनरला कनेक्ट केलंय, हुज प्रेशर, ज्याचं की आपल्याला काय करायचंय प्रेशर मेजर करायचंय, हुज प्रेशर इज टू बी मेजर, ते प्रेशर आपल्याला मेजर करायचंय, ठीक आहे. चला मग कळालं तुम्हाला युट्यूब कशी कशी युट्यूब आहे, एक एंड ओपन आहे तर दुसरे एंड या गॅस कंटेनरला कनेक्ट केलेले आहे, आलं बेटा लक्षात. चला आता पुढे म्हणायचंय काय म्हणायचं, व्हेन दिस टॅप इज ओपन, व्हेन दिस टॅप इज ओपन देन दिस गॅस विल एक्झर्ट ऑन दिस लिक्विड इन अ युट्यूब अँड लेवल ऑफ लिक्विड इन दिस आर विल गो डाऊन. बघा येणं हे टॅप ओपन करा त्याच्यातली लेवल काय होईल डाऊन होईल, थोडीशी खाली जाईल, म्हणजे आता हा सीन आपल्याला काहीसा या टाइप न दिसेल लक्षात घ्या. म्हणून आता मी हा पार्ट इथं काढून सोडून देतो, मग हा पॉइंट ए म्हणतो मी, हा पॉइंट हे हा सेम लेवलचा इकडला एक पॉइंट मी त्याला बी कन्सिडर करतो, ठीक आहे. हे दोन पॉइंट आपल्याला पुन्हा विचार करायचा आहे. म्हणून मी असं म्हणायचो काय म्हणायला आता, फेन टॅप इज ओपन, हा टॅप जर का ओपन केला, फेन टॅप इज ओपन किंवा कॉक इज ओपन देन काय होईल त्यावेळेला, देन गॅस एक्झर्ट, गॅस एक्झर्ट प्रेशर, गॅस एक्झर्ट प्रेशर ऑन लिक्विड, कुठल्या लिक्विड वरती, लिक्विड इन युट्यूब, त्या युट्यूब मध्ये जे भी लिक्विड आहे त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करेल, अँड हेन्स लेवल ऑफ लिक्विड, अँड हेन्स लेवल ऑफ लिक्विड इन दॅट आर्म, तो जो भी आर्म असेल ते काय होईल गोज डाऊन, काय होईल खाली चालले जाईल, लक्षात घ्यायचं इथं दाखवल्याप्रमाणे, ठीक आहे. मग आता चला काय असेल, हा टॅप तर आपण ओपन केला, मग ह्या गॅस मध्ये किती प्रेशर केलं, एक पॉइंट एवढं, म्हणून आपल्याला क्लिअरली लक्षात घ्यायचंय आणि हे सांगणं गरजेचं आहे, हा टॅप ओपन केला की हा गॅस या लिक्विड वरती प्रेशर एक्झर्ट करेल, आणि ह्या गॅसचं प्रेशर पुन्हा एवढं असेल, ए पॉइंटच्या प्रेशर एवढं असेल, लक्षात घ्यायचं. म्हणून बघा आता काय म्हणणार मी, नाव काय म्हणायचं आपल्याला, नाव प्रेशर, नाव द प्रेशर ऑफ गॅस, त्या गॅसचं जे प्रेशर आहे इज इक्वल टू पुन्हा एवढं असेल तर ते मुद्दाम सांगायचं, इक्वल टू प्रेशर, कोणत्या, प्रेशर ऍट पॉइंट ए, ए ला जे काही पॉइंटला प्रेशर असेल त्याच्या एवढं असं लक्षात घ्यायचं, म्हणजे काय ह्या गॅसने एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे काय असायला पाहिजे, पीए असायला पाहिजे. चला आता आपण हळूहळू कशी लिंक कन्सिडर करतो बघा, आपल्याला हळूहळू ह्याचं डेरिवेशन तयार करायचंय. मग आपण कशा स्टेप्स घेतल्या, ही टॅप ओपन करा, गॅस याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करेल त्याच्यामुळे त्यातले लेवल डाऊन जाईल, याचं प्रेशर आणि याचं प्रेशर इक्वल झालं की मग हे लिक्विड इथं थांबत, म्हणजे आपण म्हटलं या गॅसने एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे कुणा एवढे, ए पॉइंटच्या प्रेशर एवढे. आता मग
गॅस सप्रेशर म्हणजे ए पॉइंट सप्रेशर. पॉइंट ए चं प्रेशर कसं फाइंड आउट करायचं बेटा, ह्याच्यासाठी आपण आणखीन एक पॉइंट बी कन्सिडर करणार, बट इन अदर आर्म. या आर्म मधला हा बी पॉइंट कन्सिडर केला, विच इज ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. म्हणून बघा, आता मी परत इथं काय म्हणतो बघा, मी असं म्हणतो पॉइंट, कोणते कोणते पॉइंट बघा, ए अँड बी आर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल, किंवा सेम लेवल असं म्हणून हॉरिझॉन्टल लेवल सेम आहे. दिअर फोर बघा, हे काय असायला पाहिजे, हे जे पी आहे हे गॅस प्रेशर इज इक्वल टू पी ए इज इक्वल टू किती असावं, पी बी असावं. मग आता आपल्याला काय गरज आहे, इतर प्रेशरची आवश्यकता काय, इतर प्रेशर तर आपल्याला काढता येणार नाही, पण आपण असं सांगू शकतो पॉइंट ए चं प्रेशर इज इक्वल टू द प्रेशर ऍट पॉइंट बी. मग बेटा आता इथं कसं काढायचं, आहे ना आपल्याकडे आयडिया, कोणते इथून वरून एक्झट करणार आहे, हे एंड ओपन आहे, म्हणून इथं असं ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी झिरो प्लस हा जो एवढा लिक्विड कॉलम झाला आता तयार, कोणता या हाईट एच चा. मग आता बी पॉइंट चं प्रेशर काढायचं तर कसं येईल, पी झिरो प्लस ह्याची डेन्सिटी रो एच जी, म्हणून येऊ का मी मुद्दा म्हणून लिहिले पी बी इज इक्वल टू पी झिरो प्लस रो एच जी. एवढं सरळ. मग हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर तर आपल्याला माहिती असतं किती, ते 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके बघा, मी कसे कशी ऍडजस्टमेंट केली, मी आधी ही टॅप ओपन केली, गॅस नाही तर प्रेशर एक्सर्ट केलं, ज्यावेळेस या लिक्विडचं प्रेशर आणि हे मॅच झाले, लिक्विड इथं इक्विलिब्रियम मध्ये आलं, इक्विलिब्रियम मध्ये आलं म्हणजे काय, या प्रेशरला यानं न्यूट्रलाइज केलं. ठीक आहे, मग ए पॉइंटचं प्रेशर, गॅस मुळेच प्रेशर आणि इकडे या लिक्विड मुळेच प्रेशर सेम आहे बेटा. ठीक आहे, मग आता गॅसचं प्रेशर म्हणजे ए पॉइंटचं प्रेशर, एचं प्रेशर म्हणजे बी पॉइंटचं प्रेशर, आणि बीचं प्रेशर कसं काढायचं आपल्याला चांगली आयडिया काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. आलं लक्षात तुमच्या. मग बी पॉइंटचं प्रेशर काय दिलं आपण, पी झिरो प्लस रो एच जी, कालचा फॉर्म्युला आपण युज केला तिथला. मग बघा काय झालं, इन दिस वे हे गॅस प्रेशर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. हे आहे आपलं ओपन ट्यूब मॅनोमीटर, लक्षात ठेवायचं. मग ओपन ट्यूब मॅनोमीटरनं आपल्याला कशाची सोय करून दिली, की एखाद्या गॅसनं एक्झर्ट केलेलं प्रेशर कसं फाइंड आउट करायचं. बघा याच्यामध्ये गॅस फिलअप केलेला आहे तर किती प्रेशर एक्झर्ट केलं ते आपण इझिली कॅल्क्युलेट केलं. तर हे होतं फंक्शन ऑफ ओपन ट्यूब मॅनोमीटर. हा सगळा भाग तुम्ही व्यवस्थित नोट करा, आणि तुम्हाला कधी कधी छोटा क्वेश्चन विचारू शकतात, कसा, हाऊ द प्रेशर किंवा गॅस प्रेशर कॅन बी मेजर्ड बाय युजिंग द ओपन ट्यूब मॅनोमीटर. मग तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे, ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये युट्यूब आहे, त्यात लिक्विड फिल करतो आपण. हाय प्रेशर मेजर करायचं तर मर्क्युरी असेल, लो प्रेशर साठी ऑइल सारखं लिक्विड आपण घेऊ शकतो बेटा. ऍक्च्युली आता तुम्हाला फरक बघायचा आहे, बॅरोमीटर काय मेजर करतं बेटा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ह्यानं काय मेजर केलं तर गेज प्रेशर मेजर केलं. काय मेजर केला, हे पी जी मायनस पी झिरो, हा तर जो काही डिफरन्स असेल त्याला गेज प्रेशर आपण असं म्हणतो. ठीक आहे, तर मग बघा आता हे झालं ओपन ट्यूब मॅनोमीटरची वर्क, हे झाली ओपन ट्यूब मॅनोमीटरची वर्किंग कशासाठी, इन ऑर्डर टू मेजर द गॅस प्रेशर. ठीक आहे, चला आता असं इमॅजिन करू की ओपन ट्यूब मॅनोमीटरचं फंक्शन तुम्हाला कळालेलं आहे. सगळ्यात महत्वाचे क्वेश्चन बेटा कशावरती येतात, या युट्यूब वरती क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवायचा. बघा आता आपल्याला बघायचंय की मॅनोमीटर वरती प्रॉब्लेम कसे कसे येतात. आपलं मेन इंटेन्शन काय असणार आहे, तर प्रॉब्लेम सोडवणं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग आता ओपन ट्यूब मॅनोमीटरच्या या युट्यूबच्या पार्ट वरती जास्त प्रॉब्लेम येतात, तर आता आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर चला बघा, हा पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे, काय म्हणणं आहे त्या क्वेश्चनचं बघा. क्वेश्चन वाचा तुम्ही, हा प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा आणि त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. बघा काय काय म्हणणं या प्रॉब्लेमचं ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मी आता ही डायग्राम थोडा वेळ असंच ठेवतो, लागणार आहे. मी आता तो क्वेश्चन वाचायला लागलो, बघा कसा कसा क्वेश्चन आहे ते. बघा या काय क्वेश्चनचं म्हणणं आहे, द हाईट ऑफ मर्क्युरी सरफेस. बघा स्क्रीनवरचा व्यवस्थित वाचा, द हाईट ऑफ मर्क्युरी सरफेस इन अ टू आर्म्स ऑफ द मॅनोमीटर शोन इन फिगर आर 2 cm अँड 8 cm. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती घ्या म्हणते, 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फाइंड काय काय काढायचं सांगितलं आपल्याला, बघा ए द प्रेशर ऑफ गॅस इन अ सिलिंडर, आणि दुसऱ्यांदा काय म्हणते, प्रेशर ऑफ मर्क्युरी ऍट द बॉटम ऑफ युट्यूब. या युट्यूबच्या बॉटम वरती मर्क्युरीने एक्झर्ट केलेलं प्रेशर सुद्धा काढा म्हणते. बघा कसा प्रॉब्लेम आहे बेटा,
काय सांगितले हा एच सी वर्मा या चांगल्या बुक मधला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ह्या मॅनोमीटर समल आपल्या बुक मध्ये सापडलं नाही तर मी एच सी वर्मा मधला हा प्रॉब्लेम आणलाय. बघा काय होतंय, इथं ही जी हाईट आहे ही 2 सेंटीमीटर आहे आणि इकडली ही जी टोटल हाईट सांगितली त्याने आपल्याला किती 8 सेंटीमीटर अशी एवढ्या हाईट दिल्या दोन्ही. ठीक आहे, काढा काय काय म्हणतोय बघा. आता हे 2 सेंटीमीटर पर्यंत आहे आणि इकडे 8 सेंटीमीटर पर्यंत लेवल आहे. काढा काय काय म्हणतोय, तर ह्या गॅस ने एक्झर्ट केलेलं प्रेशर काढा म्हणते. म्हणजे आताची सारखं काढायचं आपल्याला. कसं काढलं होतं आपण, पी झिरो प्लस रो एच जी काढायचं. ठीक आहे, मग गॅस प्रेशर काढा आणि पुन्हा म्हणतोय की ह्या लिक्विड ना युट्यूबच्या बॉटम वरचं प्रेशर, म्हणजे तुम्ही ते इथलं किंवा इथलं काढू शकता. चला पहिला पार्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण. पहिल्या पार्ट मध्ये काय काढायचंय, टू फाइंड, काय काढू आपण, टू फाइंड गॅस प्रेशर. बघा हे गॅस प्रेशर आपल्याला कसं काढता येऊ शकतं, आपण आताच बघितलंय गॅस प्रेशर इज इक्वल टू पी झिरो प्लस रो एच जी असं काढावं लागेल. चला ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला गिवन आहे, किती घ्यायला सांगितलं होतं बघा, हे पी झिरो किती 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं घ्या म्हणते. आणि जर मर्क्युरी फिल केली म्हणून आपल्याला कळायला पाहिजे मर्क्युरी किती 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अशी त्याची डेन्सिटी असते लक्षात घ्यायचं. ठीक आहे, यालाच आपण असं लिहू शकतो 1.36 × 10⁴ किलोग्रॅम पर मीटर क्यूब 1, 2, 3, 4. ठीक आहे, चला ह्याच्यात व्हॅल्यू पुट करतो मग 1.01 × 10⁵ प्लस रो मीन्स व्हॉट 1.36 × 10⁴. हाईट किती घ्यायची आता बघा आपल्याला, तुम्हाला माहिती हाईट आपल्याला ह्या टोटल घ्यायच्यात का नाहीत घ्यायच्या बेटा, ह्या दोन्हीच्या वरची हाईट म्हणजे याला एच म्हणतो आपण. बघा हे 8 सेंटीमीटर आहे आणि हे 2 सेंटीमीटर आहे म्हणून गिवन मध्येच आपल्याला 8 − 2 म्हणजे 6 सेंटीमीटर म्हणजे 6 × 10⁻²⁰ एवढी हाईट घ्यावी लागेल. ठीक आहे, चला घेतली सर्वांनी, ओके पुढे जाऊ आपण. काय म्हणते, याच्या ठिकाणी मी पुट केलं होता 6 × 10⁻²⁰ आणि ह्या जी ला आपण अंदाजे 10 घेऊन टाकूया, अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 10 घेऊ आपण. ठीक आहे, चला काय काय होतं बघा बरं. आता इथं 1.01 × 10⁵ प्लस काय काय येतात, हे काय 10⁻+1 आहे, हे झाले −1 झाले इथले, तर इथं 3 राहतील 1.36 × 10⁻ याच्यातून एक गेले तर इथे किती राहिले, तर 3 शिल्लक राहतील × 6 शिल्लक राहिले. ओके चला आता काय काढायचं आपल्याला, याला मल्टिप्लाय करू आपण. कशी कशी येतात, 1.01 × 10⁵ प्लस हे 6 × 6 = 36, 6 × 3 = 18 प्लस 3 = 21, 6 × 1 = 6 प्लस 2 किती झाले 8.16 × 10�³ एवढा आलं. चला आता याला मी असं लिहितो दोन्हीकडे पॉवर सेम करतो, 10⁵ प्लस हे किती येतील इथं, हे बघा मी 0.0816 असं घेतले, दोन इकडे आलं तर 10⁵ असा हा एवढा भाग केला. इथली इथली पॉवर मला सेम पाहिजे होती, 2 डिजिट न इकडे शिफ्ट केला तो पॉइंट. चला आता मी 10⁵ कॉमन घेतो, 1.01 प्लस 0.0816 एवढी आली. चला हे ऍडिशन करून टाका, किती येत असते बघा, याला 8 मध्ये 1 आले तर 1.0916 एवढे आले, म्हणजेच याचा आन्सर असं 1.0916 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा आलं. ठीक आहे, मग चला हे प्रेशर एवढं झालं विच इज एक्झर्टेड बाय दिस गॅस, गॅस ने एक्झर्ट केलेलं प्रेशर असेल हे. ओके मग तुम्हाला कळालं आता मॅनोमीटर वरचा प्रॉब्लेम कसा असते बेटा. हे दोन ट्यूब मधल्या दोन आर मधल्या लेवल्स गिवन असतील आपल्याला, मग ज्यावेळेस ह्या लेवल देतील त्यावेळेस हा एच घेताना तुम्हाला काळजी घ्यायची, काय घ्यायची, गॅसचं प्रेशर काढत असताना ह्या दोन्ही लेवलच्या वरची हाईट लागते आपल्याला म्हणून एवढी घ्यायची 8 − 2 म्हणजे किती घेतली आपण 6 सेंटीमीटर घेतली. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. चला आता दुसरा पार्ट काढू, दुसऱ्या पार्ट मध्ये काय काढा म्हणते, ह्या युट्यूबच्या बॉटम वरचं प्रेशर काढा म्हणते किंवा फोर्स काढा म्हणते. बॉटम वरचं फोर्स का प्रेशर काढायला सांगितलं बघा आपल्याला, काय काढायला सांगितलेलं, द प्रेशर ऑफ मर्क्युरी ऍट द बॉटम, प्रेशर काढा म्हणते इथं. बॉटम वरचं प्रेशर काढणं अतिशय इझी, याच्यासारखाच फॉर्म्युला वापरू, काय हा पी झिरो प्लस प्रो एच जे. इथलं प्रेशर काढताना मात्र आपण हे सगळी हाईट किती घेणार, 8 सेंटीमीटर एवढी घेऊ. ठीक आहे, चला दुसरा भाग सॉल्व्ह करू, नोट केलंय सगळ्यांनी, चला कॅन्सल करून टाकतो मी हे. टू फाइंड आता गॅस प्रेशर नाही, आपण काय काढायला आता मर्क्युरी प्रेशर काढायला, लक्षात घ्यायचा टू फाइंड मर्क्युरी प्रेशर कुठं काढायचं बट ऍट ऍट बॉटम,
या बॉटम वरच काढायला आपण लक्षात घ्यायचं, बरोबर? हाँ, बॉटम वरच काढायचं आहे तिकडे. म्हणून कसा आता इथं आला, या बॉटम वरच प्रेशर मी असं म्हणतो त्याला पी बी म्हणतो, बी फॉर बॉटम. असं काय, पी झिरो प्लस रो एच जी, पुन्हा हाच फॉर्म्युला आहे बेटा, लक्षात ठेव नीट. काय काय घ्यायला आपण, हे इथलं प्रेशर काढत असताना हे ऍटमॉस्फेरिक प्लस हा एवढा लिक्विड कॉलम, किती हाईट आहे त्याची 8 सेंटीमीटर, तर इथलं प्रेशर काढायला मी जर त्याला असं घेत होता प्री झिरो 1.01 × 10⁵ रो, तर आपण आताच घेतलाय 1.36 × 10⁴, हाईट घ्यायची 8 सेंटीमीटर 10⁻², आणि जी सिलेक्ट केला 10. ओके, चला पुढे जाऊ. आता आपण याला सिम्प्लिफाय जर केलं कस कस येऊ शकतो, 1.01 × 10⁵ प्लस काय काय येतील, 8 ने याला 8 6 48 कॅरी 4 आले, 8 3 24 प्लस 4 28 कॅरी 2, 8 1 8 प्लस 2 इट इज 10.88 इंटू 10⁻, बघा हे -1 म्हणजे 10⁻³ अशा झाल्या. ठीक आहे, चला मी आता याला ऍडजस्टमेंट करतो. मग आणखीन इथं किती दोन कमी पडायचं, 1.01 इंटू 10⁵ प्लस ह्यात 2.9 त्याला इकडे शिफ्ट करतो, किती झाले 0.1088 आणि 10⁵ झाल्या. ही आणि ही पॉवर सेम पाहिजे, कसाठी ऍडिशन करायला. चला ऍडिशन करतो आता मी, काय झाले हे 10⁵ कॉमन काढले तर असेल 1.01 प्लस 0.1088 इंटू 10⁵. चला काय ऍडिशन येऊ शकते बघा, या दोनची ऍडिशन फक्त होईल तर इथं असेल 1.1188 इंटू 10⁸ सॉरी 5 एवढे आले, म्हणजे याला मला 1.12 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं प्रेशर काढता येऊ शकतं. ठीक आहे, हे झालं मर्क्युरीनं बॉटम वरती एक्झर्ट केलेलं प्रेशर. मग बॉटम वरच काढत असताना हा एंटायर लिक्विड कॉलम काढला. मग बेटा नीट लक्षात ठेवा, यांनी हे दोन टू फाइंड का काढायला सांगितले, एक गॅस प्रेशर आणि मर्क्युरीचं प्रेशर, या दोघातला डिफरन्स काय हे कळाव म्हणून मुद्दाम असा प्रॉब्लेम दिला आहे, लक्षात घ्यायचा. मग गॅस प्रेशर साठी इथून वरचा लिक्विड कॉलम युज करा, आणि मर्क्युरीनं बॉटम वर एक्झर्ट केलेलं प्रेशर काढायचंय तर हा एंटायर लिक्विड कॉलम तुम्हाला विचारात घ्यावा लागेल. ठीक आहे, चला आता पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. बघा पुन्हा हा युट्यूब वरचाच प्रॉब्लेम आहे. काय म्हणते बघा, आता मॅनोमीटर मध्ये आता जास्त करून का एवढ्या पोर्शन वर भर देतात, हा जो एवढा यू शेप्ड पार्ट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला जास्तीत जास्त एमसीक्यूज प्रॉब्लेम विचारत राहतात, लक्षात घ्यायचं. बघा हा आता पुढचा काय म्हणते ते, परत हा एमसीक्यू कसा आहे युट्यूब वरचाच आहे, पहा त्याचं काय म्हणणं ते काय म्हणते बघा. आता हे वर्टिकल युट्यूब स्क्रीनवर तुम्हाला दिसायला एमसीक्यू, वर्टिकल युट्यूब ऑफ युनिफॉर्म इनर क्रॉस सेक्शन कंटेन्स मर्क्युरी इन बोथ साइड्स ऑफ इट्स आर अ ग्लिसरीन ऑफ डेन्सिटी 1.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, कॉलम ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर इज इंट्रोड्यूस्ड इन टू वन ऑफ इट्स आर. दुसऱ्या आर मध्ये काय ऑइल डेन्सिटी म्हणते, त्याची डेन्सिटी 0.8 गिवन आहे, इज पोर्ड इन टू द अदर आर म्हणते. म्हणजे काय बघा, एका आर मध्ये काय टाकलं त्याने ग्लिसरीन, आणि दुसरे जो आर्म आहे त्या दुसऱ्या आर्म मध्ये काय ऑइल फिल केलंय, आणि आधीच त्याच्यामध्ये काय होतं मर्क्युरी होतं. सगळा प्रॉब्लेम वाचण्याच्या आधी मी इथे एक डायग्राम काढतो. इमॅजिन करा काही अशी या शेपची युट्यूब आहे, आपण असं इमॅजिन करू त्याला या शेपची युट्यूब असल, आणि याच्यात काय काय फिलअप केलंय बघा. आधीच काय होतं म्हणते तर ह्याच्यात मर्क्युरी होते म्हणते, म्हणून इकडून काय काढलं ग्लिसरीन टाकलेलं आहे आणि इकडच्या साईडला ऑइल फिलअप केलंय. विशेष म्हणजे काय लेकरांनो, की दोन्ही कडल्या ट्यूबची लिक्विडची लेवल सेम आहे. बघा तुम्हाला डायग्राम मध्ये बघा, असं इमॅजिन करू आपण की इथून इथपर्यंत काय हे सगळं या टाइपनं मर्क्युरी याच्यामध्ये. ठीक आहे, हा सर्व पार्ट कशाचा आहे तर मर्क्युरीचा आहे. मुद्दा मी तो लिहून टाकतो, खूप इझी असा प्रॉब्लेम आहे, साईजला घाबरू नका. हे मोठाले एमसीक्यू फक्त दिसाय मोठे असतात, छोटी टेक्निक असते, आपली टेक्निक लावली की आरामात हा एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. चला इकडे काय आता, का इथपर्यंत दोन्ही मध्ये लिक्विड आहे असं इमॅजिन करू, याच्यामध्ये त्यांनी इथं काय टाकलं म्हणते इकडून हे ऑइल आहे म्हणते. ठीक आहे, आणि ह्या इकडच्या पार्ट मध्ये मात्र हे जे काय फिलअप केलंय हे काय ते ग्लिसरीन आहे म्हणते. बघा मग ग्लिसरीनच आहे का, ओके हे ग्लिसरीनच आहे, याच्यामध्ये हे ग्लिसरीन आहे. आणि बघा आता पुढे काय काय सांगितलं, त्या दोघांच्या डेन्सिटी गिवन आहेत तुम्हाला,
ऑइल ची डेन्सिटी बघायची किती याची ही ऑइल ची डेन्सिटी ओ म्हणून काय म्हणणार आंसर तर इट इज द 0.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि या ग्लिसरिनचे रो जे असं म्हणून आणि याची डेन्सिटी बघा त्यांनी किती सांगितलेली 1.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी डेन्सिटी आणि हाइट लक्षात ठेवा याची जी काही हाइट ही या हाइट किती है 10 सेंटीमीटर है म्हणते याचे आणि या ऑइल ची जी काही हाइट दिलेली ती किती दिलेली ते बघा एच दिली आणि ते एचच आपल्याला काढायला सांगितलं ठीक आहे अजून काय दिले डेन्सिटी ऑफ मर्क्युरी दिली बघा 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे या मर्क्युरीची 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी डेन्सिटी दिली ठीक आहे मग चला आपल्याला हा एच काढायचा आहे बेटा या YouTube वर चे प्रॉब्लेम YouTube वर चे म्हणजे ते YouTube समजू नका या टाइपच्या यू शेप्ड ट्यूब वर चे जे प्रॉब्लेम्स असतात ते अतिशय इजी असतात फक्त एक कोना कुठला तरी पकडायचा काय टेक्निक असते बघा हा जो मोठा कॉलम आहे का तो कॉलम पकडा आपल्याला एचच काढायचा आहे ना ठीक आहे हा कॉलम पकडला तर मी आता एक अशी लाईन ड्रॉ करतो आणि मी या पॉइंटला ए म्हणतो आणि या पॉइंटला काय म्हणतो मी बी म्हणतो सरळ सरळ असं म्हणायचं ए अँड बी आर ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल बघा ना हा आणि हा एकाच हॉरिझॉन्टल लेवल आहे म्हणून क्लिअरली कळायले ए चा आणि बी चं प्रेशर सेम असायला पाहिजे म्हणून मी इथं लिहून टाकतो का अगोदरच लिहिताना काय पी ए इज इक्वल टू पी बी ही आपली टेक्निक असेल ज्या ज्या वेळेस युट्यूब वरचे प्रॉब्लेम असतील त्या त्यावेळेस आपण असं युज करावं ठीक आहे चला आता पुढे बघू आपण काय करायचं इथलं प्रेशर कसं काढायचं आणि इथलं प्रेशर कसं काढायचं बघा वरचं जो दोन्हीकडे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते नाही लिहिलं तरी चालतंय इथलं प्रेशर काढायला एवढा लिक्विड कॉलम घ्यायचा मी कसा घेऊ कुणाचा आहे हा ग्लिसरिनचा आहे म्हणून बघा आता ए पॉइंटचं प्रेशर घेताना मी असं घेतो काय हे पी झिरो प्लस ए च काढताना रो कुणाची डेन्सिटी घ्यावी लागेल ग्लिसरिन बघा ग्लिसरिनचा कॉलम आहे म्हणून ग्लिसरिनची डेन्सिटी इंटू हे जी इंटू एच त्याचे एच ग्लिसरिन किती तिथं 10 सेंटीमीटर मी इथं डायरेक्ट लिहिली तरी चालते इट इज इक्वल टू चला आता इकडे येऊ इकडे मात्र दोन लिक्विड कॉलम वरचा ऑइलचा आणि हा मर्क्युरीचा मग इथं प्रेशरचे दोन टप्पे करावे लागतील रोज एच दोनदा घ्यावा लागेल आधी मी हा पी झिरो घेतो कोणता हे वरून असलेलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर चला आधी या कॉलम मुळे असं लिहितो मी हे कोण आहे इथं ऑइल आहे तर कसं येईल प्लस येऊ का रो ऑइल इंटू जी इंटू हा एच कुणासाठी काढायचा आहे ऑइल साठीचा हा ग्लिसरीन साठीचा होता प्लस याच्यामध्ये पुन्हा हा एवढा मर्क्युरीचा लिक्विड कॉलम आहे लक्षात घ्या खालचा भाग तर सोडून द्या त्याचा काही संबंध नाही आपला हे खालचा भाग न्यूट्रलाइज झाला का कारण आपल्याला सांगितलंय हे लिक्विड जर इक्विलिब्रियम मध्ये असेल बेटा तर या पॉइंटचं आणि या पॉइंटचं प्रेशर शुड बी सेम असावं ओके चला मग हा खालचा पार्ट आपण सोडून देऊ आता या मर्क्युरी लिक्विड कॉलमचा आहे का एवढा एवढा कॉलम किती असेल हा याची हाईट तुम्हाला लिहिता आली पाहिजे का हे एवढी हाईट किती असेल बेटा हे टोटल किती 10 आणि हे एच आहे तर याला लिहिता येईल 10 मायनस एच अशी याची हाईट लिहिता येईल ते मी इथं कूट करतो का रो मर्क्युरी हा जी प्रत्येकात कॉमनच आहे आणि हाईट फॉर मर्क्युरी हा पी झिरो आणि हा पी झिरो काय झाला कॅन्सल झाला ठीक आहे काय काय राहिली इथं ग्लिसरिनची डेन्सिटी बघा सगळे आता सीजीएस युनिट मध्येच आपण घेऊ ग्लिसरिन किती 1.39 ग्लिसरिन किती 1.3 सॉरी नाही नाही ग्लिसरिनची डेन्सिटी 1.3 इंटू हा जी जशाल तसा ठेवतो मी एच ग्लिसरिन किती 10 सेंटीमीटर आहे इट इज इक्वल टू रो झिरो म्हणजे ऑइलची डेन्सिटी किती 0.8 जी ऍज इट इज आणि एच बघा त्याची किती हाईट किती त्याची एच प्लस मर्क्युरीची 13.6 असते त्याचा जी जशास तसा ठेवतो आणि मर्क्युरीची हाईट असेल किती 10 मायनस एच या टाईपनं असेल ठीक आहे चला बघा प्रत्येक ठिकाणचा आधी हा जी कॅन्सल करा इकडून जी कॉमन काढला आणि याच्यासोबत कॅन्सल झाला मल्टिप्लिकेशन करतो मी किती झाले हे 13 झाले ठीक आहे चला आता काय काय काढायचं पुढे 13 इज इक्वल टू हे आले 0.8 एच प्लस हे किती आले इथं 10 ने याला मल्टिप्लाय करा 1.36 असे आले हे 1.36 सॉरी 10 ने मल्टिप्लाय केलं तर 136 येते 10 ने मल्टिप्लाय केल्यास मायनस 13.6 इंटू एच असं असेल ठीक आहे बघा आता सिम्प्लिफिकेशन करा हे एच इकडे घ्या आणि हे बाकीचा भाग सर्व तिकडे असू द्या काय काय करता येईल हे इकडे आले तर प्लस होते 13.6 एच हे इकडे 0.8 एच मायनस आले हे 136 मायनस 13 असं येते ठीक आहे
चला आता ही हाइट कशी काढायची वजाबाकी करा 16 माइनस 8 16 असेल कॅरी 1 झाला 3 माइनस 1 2 आणि इथं 1 येईल इट इज इक्वल टू हे किती येतील 6 माइनस 3 3 3 माइनस 1 2 123 सो दिस एच इज इक्वल टू 123 डिवाइडेड बाय 12.8 आता ही हाइट ऍक्युरेट काढायचा प्रयत्न करू नका हा एमसीक्यू आहे लक्षात घ्यायचं एमसीक्यू आपल्याला उत्तर सांगणार आहे काही 12 कंसीडर करा किंवा 13 कंसीडर करा ही 12 काय असेल तर किती आंसर येईल हे तर मोर दॅन 10 पेक्षा आहे का 12 10 चा 120 असेल मग त्याच्यानुसार आंसर तुम्हाला एक कोणतं क्लोज आंसर आहे क्लोज ऑप्शन निवडायचा आपल्याला बघा कोणता असेल ते तर काय वाटायले तुम्हाला ह्याचे जे ऑप्शन्स आहेत तर सर्वात जवळचं म्हणजे 9.6 असं वाटू शकतं पण 10.4 येणं शक्य आहे का त्याला एकदा चेक करू आपण याला कसं करता येईल का हे असे आले हे 128 असे आले ठीक आहे चला काय करू आपण याला एकदा डिवाइडच करू 2 ने डिवाइड केलं 6 हे 5 येते 615 हे 6 आणि हे 4 8 ने डिवाइड करा 8 येते इथं हे 856 आणि किती राहिले इथं 460 5 आहे 848 असे येते आणि याला बघा याला जर डिवाइड केलं तर 8 9 जा 72 म्हणजे 9 पॉइंट समथिंग असा आंसर असा म्हणजे आपण ए आणि डी मध्ये कन्फ्यूज व्हायला होता त्याच्यापैकी आपण डी ऑप्शन करेक्ट काढा ठीक आहे चला आता पुढचा असा एमसीक्यू तुम्ही ट्राय करायचा आहे पुढच्या एमसीक्यूला बघा तुम्ही स्वतः प्रयत्न करा मी आता जे लॉजिक लावलं ते तुम्हाला पुढच्या ह्याला लावायचंय नोट केलं करून टाकलं नोट सर्वांनी चला मी मोडून टाकतो आता हे पुढचा एमसीक्यू वाचा तोपर्यंत स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला आहे मॅनोमीटर वरचे एमसीक्यू खूप चांगले असतात खास करून जेईई ला एमसीक्यू हे विचारले जातात लक्षात घ्या नीट वाले एवढ्या अवघड भानगडीमध्ये पडणार नाही पण जेईई वाले मात्र विचारू शकतात लक्षात घ्यायचं तर बघा आता पुढचा एमसीक्यू काय म्हणत आहे ते या पुढच्या एमसीक्यूचं काय म्हणणं आहे बघा अ लिक्विड एक्स ऑफ डेन्सिटी 3.36 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज पोर्ड इन अ यू ट्यूब इन अ राईट आर्म विथ द हाइट 10 सेंटीमीटर ओके चला विच कंटेन एच जी अनदर लिक्विड वाय इज पोर्ड इन द लेफ्ट आर्म विथ हाइट 8 सेंटीमीटर अपर लेवल ऑफ एक्स अँड वाय आर सेम तर काय काढा म्हणते व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वाय बघा एक्स ची डेन्सिटी गिवन आहे मी ती आधी एकदा नोट करतो रो एक्स किती सांगितलं त्यांनी 3.36 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढा आहे हा रो वाय आपल्याला काढायचा आहे आणि आधीचा मर्क्युरी मर्क्युरीची डेन्सिटी तुम्हाला माहिती 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी असते ठीक आहे आणि काढायला काय सांगितलं आपल्याला डेन्सिटी ऑफ वाय लिक्विड काढायला सांगितले बघू आपण कसं कसं येते ते का मी आधी डायग्राम ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर कळत पुन्हा हे आताची आपली काय आता जे गिवन होती ते युट्यूब आहे असं इमॅजिन करू आपण पहा या टाइपची युट्यूब आहे एका आर्म मध्ये काय एक तर ऍक्च्युली ह्या युट्यूब मध्ये मर्क्युरी होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंतर काय फिलअप केले दोन एक्स आणि वाय लिक्विड फिलअप केले त्याने त्याच्यामध्ये ठीक आहे मग बघू आपण काय काय फरक होईल बघा याच्यामध्ये एक्स आहे आणि याच्यामध्ये वाय आहे आता दोन्ही मधली बघा त्या लिक्विड हाईट किती याच्यामध्ये इमॅजिन करा इथपर्यंत लिक्विड आहे ह्या दोन्ही ट्यूब मध्ये तर हे इथपर्यंत गेले हे 10 सेंटीमीटर घेतली त्याने हे एवढी हाईट ठीक आहे आणि हे याच्यामधलं जे लिक्विड आहे ते किती सेंटीमीटर गेले ते 8 म्हणजे याच्या थोडस वर आहे लक्षात घ्या इथपर्यंत म्हणू आपण मग हे समजा हे काहीतरी वेगळं लिक्विड आहे आणि हे वेगळं लिक्विड आहे लक्षात घ्यायचं ठीक आहे आणि ह्या बाकीच्या भागामध्ये तर मी असं काढून टाकतो हे सगळे काय फिलअप केलंय मर्क्युरी लक्षात घ्यायचं आहे पूर्णच्या पूर्ण पार्ट मध्ये आता आपल्याला बघायचंय की नेमकं काढायचंय काय तर काय काढायचंय का रो वाय काढायचं आहे म्हणजे या लिक्विडची डेन्सिटी हे जे डिस्टन्स आहे ती किती 8 सेंटीमीटर आहे ठीक आहे चला आता मी मगाशीच सांगितले तुम्हाला या टाईपचे प्रॉब्लेम खूप मोठे दिसतात पण अतिशय इझी असतात काय करायचं आपल्याला पुन्हा ती साईड युज करायची मी हे इथपर्यंत हे दोन पॉइंट निवडतो सिलेक्ट करतो हे या टाईपचे हा लिक्विड कॉलम जास्त इथपर्यंत आहे म्हणून आपण इथले दोन पॉइंट निवडा मी याला ए पॉइंट म्हणतो आणि हा बी पॉइंट म्हणतो आणि पुन्हा मग अशाची आयडिया लेकरांनो काय पी ए इज इक्वल टू पी बी म्हणजे काय ए पॉइंट आणि बी पॉइंट आर ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल म्हणून देअर प्रेशर शुड बी इक्वल असावं चला मग या सर्कल यायचा प्रयत्न करा बरं का इकडे एकच कॉलम आहे इकडे मात्र दोन कॉलम आहेत कुठं ए पॉइंटच्या वर हा एक कॉलम आहे आणि हा दुसरा आता तुम्हाला सांगायची गरज नाही के ची हाईट 2 सेंटीमीटर असावी
कशी काढली, इकडली 10 आहे तर हे 2 सेंटीमीटर. ओके चला मग आता मी अलीकडे काढतो काय, एक तर P0 प्लस. चला आधी या कॉलम वरच काढतो, कोण आहे हा, रो y. मग त्याची डेन्सिटी रो y g as it is आणि h त्याची किती 8 सेंटीमीटर आहे. प्लस या कॉलम वरच काढतो काय त्याची डेन्सिटी, आता हे एवढ्या भागामध्ये कोण आहे, मर्क्युरी, लक्षात घ्यायचं. म्हणून एवढ्या भागात मर्क्युरीचा कॉलम आहे, म्हणून त्याची डेन्सिटीला मी रो मर्क्युरी इंटू जी आणि त्याची हाईट 2 सेंटीमीटर आहे इज इक्वल टू पी बी. आता इथलं प्रेशर काढा. अबाउ दिस पॉइंट बी काय, फक्त देर इज ओनली वन लिक्विड कॉलम, एकच लिक्विड कॉलम आहे बेटा ह्याच्यावर, ठीक आहे. म्हणून चला मी काय करतो, आता तिथं काढत असताना काय, हे पी झिरो प्लस रो, कुणाचे रो घ्यायचं आपल्याला, एक्स इंटू जी एज इट इज आणि हाईट बघा त्याची किती 10 सेंटीमीटर आहे. एक तर हे पी झिरो पी झिरो कॅन्सल झाले, आता हा रो वाय काढायचा आहे मला, रो वाय इंटू जी इंटू 8, किंवा मी याच्यातून जी कॉमन घेऊन टाकतो. आता हा जी कॉमन घेतला, रो इंटू 8 प्लस रो ए मर्क्युरी माहिती मला 13.6, जी तर बाहेर घेतला हा 2, इट इज इक्वल टू हा जी मी साईडला लिहितो, रो एक्स, एक्स ची डेन्सिटी गिवन आहे आपल्याला काही तर किती 3.36 इंटू हा काय असेल 10, जशा तसा ठेवला मी. चला आता बघा मग करा मल्टिप्लिकेशन. एक तर हा जी दर वेळेस कॅन्सल होतो, त्याचं काम असेल कॅन्सल होणं, कारण दोन्हीकडे येणार आहे तो, ठीक आहे. चला आता इथे किती झाले, 8 इंटू रो वाय प्लस याला 2 6 12 कॅरी 1, 2 3 6 प्लस 1 7, 27.2 असं आलं हे, इट इज इक्वल टू किती आले हे, इथं 33.6 होते, ठीक आहे. चला मग हे 8 इंटू रो वाय इट इज इक्वल टू 33.6 मायनस 27.2 किती राहते, 6 - 2 4, 30 - 7 6 असते कॅरी 1 हे 6.4 असे आले. तर हे रो वाय इट इज इक्वल टू 6.4/8 म्हणजे 0.8864 एवढी डेन्सिटी असेल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर बघा असं दिलंय का ऑप्शन, एखादं ते ऑप्शन निवडून टाका. तर युट्यूबवरचा हा जो प्रॉब्लेम आहे बेटा, हा प्रॉब्लेम आपले असे चुकले नाही पाहिजेत लक्षात घ्यायचं. या प्रॉब्लेम कडे मुद्दाम होऊन लक्ष द्या तुम्ही, ठीक आहे. चला आता एक युट्यूब वरचा जो प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करण्यासाठी दिलोय. म्हणजे कसा सॉल्व्ह करायला दिलोय, फक्त मी स्क्रीन वरती तुम्हाला दाखवणार. आपण इथं असं इमॅजिन करू, बघा काय काय इमॅजिन करा, की एक युट्यूब आहे, आपण आता पाहिल्याप्रमाणे हे असे युट्यूब कन्सिडर करा, या टाईपचे युट्यूब आहे आपण असं इमॅजिन करू, ठीक आहे. आणि ह्या युट्यूब मध्ये असं कन्सिडर करा, या युट्यूब मध्ये दोन दोन लिक्विड फिल अप केलेले आहे, दोघांची डेन्सिटी सेम नाही लक्षात ठेवायचं. मात्र हे दोघ जण काय, दोघांच्या मध्ये एक अशी मुव्हेबल बाउंड्री लक्षात ठेवा, काहीतरी होल्ड करून ठेवली. मुव्हेबल बाउंड्री म्हणजे ते इकडे तिकडे सरकू शकतो, पण सध्या आपण अशी पकडून ठेवली. आणि ही पकडल्यामुळे असं इमॅजिन करा, या दोन आर्म मध्ये लिक्विडची लेवल कशी सेम आहे. या इकडल्या पण आर्म मध्ये आणि इकडल्या पण आर्म मध्ये बघा, इकडलं जे लिक्विड आहे ते मी आता इथपर्यंत आहे म्हणून दोन्ही मध्ये लेवल सेम आहे, तर हे इकडलं लिक्विड मी असं इंडिकेट करतो, ठीक आहे. दोन वेगळे वेगळे लिक्विड फक्त आपल्याला दाखवायचे आहेत, ठीक आहे. आता या आर्म मधली आणि या आर्म मधली लेवल सेम आहे का, ह्या दोन लिक्विड मध्ये अशी एक मुव्हेबल बाउंड्री असं इमॅजिन करा. इमॅजिन करा तुम्हाला ही इकडली जी काही हाईट आहे, ही हाईट किती सांगितली, तर 9 सेंटीमीटर आहे आपण असं म्हणून, आणि ही सुद्धा जी हाईट आहे ती किती गिवन आहे, 9 सेंटीमीटर एवढी गिवन आहे, ठीक आहे. चला ह्या दोन साइड 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर गिवन आहे. आणखीन काय, की हे जे लिक्विड आहे ह्याची डेन्सिटी किती म्हणू आपण, तर 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे म्हणून, आणि याची जी डेन्सिटी आहे याची डेन्सिटी याला रो 1 म्हणू आपण, हा रो 2 म्हणू, हे 2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी दिली तुम्हाला, ठीक आहे. बघा तुम्हाला प्रॉब्लेमचं बॅकग्राऊंड कळावे, काय म्हणते, की हे दोन लिक्विड आहे, पहिल्याची डेन्सिटी किती 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, 2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आणि ह्या युट्यूब मध्ये या दोघांच्या मधात एक मुव्हेबल बाउंड्री, ही बाउंड्री इकडं तिकडं मुव्ह शकते, पण सध्या आपण काय केली, इमॅजिन करा पकडून ठेवली, ठीक आहे. आता तुम्हाला याच्यात काय विचारू शकते, की इमॅजिन करा आपण याला सोडून दिलं, रिलीज केली ही बाउंड्री, तर तुम्हाला काय विचारते, या दोन आर्म मध्ये बघा इकडे जे लिक्विड आहे का बेटा, याची डेन्सिटी किती 2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. मग हे लिक्विड काय होईल, याची डेन्सिटी जास्त असल्यामुळं याचं प्रेशर सुद्धा जास्त असेल, ही मुव्हेबल बाउंड्री याला इथं राहू देईल का, नाही. या लिक्विडनं जर जास्त प्रेशर केलं तर या बाउंड्रीला ते इकडे शिफ्ट करेल, लक्षात घ्यायचं. मग ते काय विचारू शकतात,
फाइंड काय काढा म्हणू शकते बघा तुम्हाला काय फाइंड करा म्हणू शकते डिफरन्स इन लेवल ह्या दोनच्या लेवल मधला डिफरन्स काढा म्हणते दोन आर्मच्या बघा तुम्हाला बॅकग्राऊंड कळायले का इकडल्या आर्म मध्ये जास्त डेन्सिटी वाला लिक्विड आहे इकडल्या असल्याची डेन्सिटी कमी दोन्हीकडली सध्याला हाईट कशी सेम आहे का कारण ही जी मूवेबल बॉडी ती आपण होल्ड करून ठेवली हाताने पकडलेली मी याला जर सोडून दिलं तर हे लिक्विड काय जास्त डेन्सिटी वाले आहे याचं प्रेशर जास्त असेल मग ही बॉडी शिफ्ट होऊन इकडे तिकडे जाईल इकडे सरकली तर काय होईल याच्यातलं लिक्विड खाली आणि याच्यातलं लिक्विड वर येईल मग हे सॉल्व करण्यासाठी हा डिफरन्स काढण्यासाठी मी ही डायग्राम तुम्हाला कशी काढू शकतो बघा मी ती डायग्राम इथं काढतो आता ती छोटी डायग्राम काढतो मी ठीक आहे जास्त नको आपल्याला याच्यात जास्त वेळ घालवायचा नाही इमॅजिन करा अगोदर दोरी मध्ये इथपर्यंत लिक्विड होतं आणि हे लिक्विड किती होतं बेटा तर मी इथं लिहून टाकतो किती 9 सेंटीमीटर एवढं होतं असं समजू आता याची डेन्सिटी जास्त आहे हे लिक्विड खाली गेलं किती हा एवढ्या पार्ट न खाली आलं एक्स म्हणून इथपर्यंत लिक्विड आलं या लेवलला आलं तर हे असं मी इकडलं लिक्विड दाखवतो आणि ही बाउंड्री या ठिकाणी आली असते इमॅजिन करू मग बघा आता हे इकडलं लेवल इकडं आलं तर ही बाउंड्री इकडं शिफ्ट झाली मग आता हे जे लिक्विड आहे ते वर चाललं जाईल मग हे जे लिक्विड आपण असं इमॅजिन करू हे लिक्विड या वर मध्ये इथपर्यंत असं चाललं गेलं वर किती पार्ट सरकलं रे एक्स पार्ट एवढं सरकलं बघा खाली हे एक्स न आलं तर इकडनं वर एक्स न गेलं पण तुम्हाला इकडं आलं का बघा इकडलं लिक्विड इकडं का शिफ्ट होईल का शिफ्ट होईल याची डेन्सिटी जास्त आहे तर आपल्याला हा एक्स काढायचा बेटा ठीक आहे काय काढायचं हा एक्स काढून घ्यायचा आपल्याला मग हा एक्स काढत असताना आपल्याला काय करावं लागेल विचार करा काय करावं लागेल तर आपल्याला हे इथं जे काही असेल बघा मी काय करतो की इथला एक पॉइंट आणि इथला एक पॉइंट हे दोन सेम हॉरिझॉन्टल लेवलचे पॉइंट घेतो किंवा कुठेही घेऊ शकता तुम्ही मी खालच्या कडेला घेतले या पॉइंटला मी ए म्हणतो या पॉइंटला बी म्हणतो पुन्हा तेच बघा पी ए इज इक्वल टू पी बी असं लिहून टाकतो मी मग आता आपल्याला काय काढायचं आहे डिफरन्स इन लेवल काढायला होणार आहे म्हणजे काय बघा इकडं एक्स न सरकलेला हा एक्स न खाली गेलाय हा एक्स न वर गेलाय एक्स प्लस एक्स कितीचा डिफरन्स पडेल 2x चा अरे आपण एक्स तर काढू कसं काढू ए चं बी चं प्रेशर सेम आहे म्हणून ठीक आहे मग चला आता ए चं बी चं जर प्रेशर सेम असेल तर मी इथं प्रेशर काढायचा प्रयत्न करतो कसा येईल इथं पी ए ला पी झिरो प्लस रो याची काय जी डेन्सिटी इकडल्या लिक्विडची असेल किती 1 आहे समजा रो इंटू जी इंटू याची हाईट किती हाईट झाली बघा आता एवढं डिस्टन्स आधीच किती होत आहे 9 + x झालं लक्षात घ्यायचं हाईट किती 9 + x इज इक्वल टू पी बी ला तसंच आहे मी खाली लिहितो हे प्रेशर ऍट पॉइंट बी पी झिरो प्लस रो इंटू जी आता इकडली हाईट बघा हे टोटल किती 9 एक्स न खाली सरकलं तर काय 9 - x येईल चला मी हे इकडे लिहितो आणि दोन्ही कडनं पी झिरो कॅन्सल करतो तर काय काय आलं हे रो इंटू जी इंटू 9 + x इज इक्वल टू हा रो 1 म्हणतो मी अलीकडेची डेन्सिटी हा रो 2 इंटू जी इंटू 9 - x चला दोन्ही कडनाची कॅन्सल करून टाका तुम्हाला मग अशी पासून कळायलंय की जी चा रोलच काय कॅन्सल पण हा रोल आहे चला इथं काय काय आले मग इथं रो 1 किती बघा 1 आहे इंटू हा किती येतं 9 + x इट इज इक्वल टू रो 2 किती होता 2 किती हा 9 - x असा आला चला याला सिम्प्लिफाय करतो मी हे 9 + x इट इज इक्वल टू हे 9 × 2 = 18 - 2x चला हे 2x इकडे आले तर x + 2x इज इक्वल टू 18 - 9 होते सो 3x इज इक्वल टू 18 सो x इज इक्वल टू किती आला 3 सेंटीमीटर आणि मग क्लिअर कळालं आपल्याला काय या दोन आर मधला जो लेवलचा डिफरन्स आहे तो किती असायला पाहिजे बेटा बघा इथं किती असेल तर 2x सो 2 × 3 सो इट शुड बी इक्वल टू 6 सेंटीमीटर मग हा एक युट्यूब वरचा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय सांगते या दोघांच्या मधात कसली बाउंड्री मूवेबल आपण इथं फक्त पकडून ठेवली होती म्हणून थांबली ह्याची डेन्सिटी जास्त आहे हे इकडे सरकलं तर आपल्याला डिफरन्स इन लेवल काढायला होते ठीक आहे मग तुम्हाला आता कळालंय युट्यूब वरचे कसले कसले प्रॉब्लेम असतात एक तर कॉलमची हाईट काढा म्हणते लेवल मधला डिफरन्स काढा म्हणते आता मी मुद्दा म्हणून तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलोय होमवर्क साठी हा होमवर्क तुम्हाला घरी सॉल्व करायचा बेटा बघा कसला होमवर्क आहे नोट करून टाका इट इज फॉर द होमवर्क परत ही अशीच युट्यूब तुम्हाला एक कन्सिडर करायची बघा या टाईपची युट्यूब कन्सिडर केली आपण अशी ही युट्यूब आहे आता मी दोन लिक्विड फिलअप केले होते
आता मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही तीन लिक्विड घ्यायचे कसे हे काही इथं सेम लेव्हलला आहेत सध्या इथपर्यंत ह्या एवढ्या भागामध्ये मी असं म्हणतो की इथपर्यंतच्या भागात एक लिक्विड आहे आणि या दोघांच्या मध्ये समजा इथपर्यंत एक लिक्विड आहे इथं एक आता सारखी मूव्हेबल बॉडी समजा या टाइपनं आणि इथं एक परत दुसरं लिक्विड आहे कसलं लिक्विड आहे हे असं लिक्विड आहे असं समजू वेगळ्या डेन्सिटीचं काहीतरी आणि पुन्हा परत इकडे जे दुसरं लिक्विड मी हे असं या टाइपनं दाखवतो ठीक आहे आतापर्यंत एकच लिक्विड घेतलं होतं आता मी मुद्दा म्हणून तुम्हाला काय दिले दोन लिक्विड दिले असं इमॅजिन करा म्हणून हा जो एच आहे हा 10 सेंटीमीटर घ्या एवढी हाईट इकडली सुद्धा हाईट किती असेल एच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर ठीक आहे चला हाईटचा प्रश्न मिटला आता आपण असं म्हणू की हे जे लिक्विड होतं याची डेन्सिटी रो 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असेल याची डेन्सिटी रो 2 म्हणून 2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे आणि याची डेन्सिटी रो 3 म्हणून 3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब चला मी काय काय गिवन आहे या युट्यूब मध्ये मी तीन लिक्विड फिल केले रो 1 रो 2 रो 3 1 2 आणि 3 असे आणि ह्या दोघांच्या मध्यात काय येतात मूव्हेबल बाउंड्री ह्या अशा पकडून ठेवल्या म्हणून लिक्विड दोन्ही मधलं सेम लेवलला एकदा काय ह्या दोन बाउंड्री फ्री केल्या की मी तुम्हाला पुन्हा तेच काढावं लागलो काय डिफरन्स इन लेवल काढायचा किती असेल ते तर आता तुम्ही स्वतःहून ट्राय करायचंय हे काढायचा प्रयत्न करायचाय हा इकडे एक्स न खाली जाईल त्यावेळेस हे लिक्विड एक्स न वर येईल हे जे लिक्विड आहे पुन्हा हे या आर मध्ये शिरल लक्षात घ्यायचं लागत तुमच्या अधिक सोपं व्हावं म्हणून तुम्ही हे लिक्विड इथपर्यंत समजाव का इथं बाउंड्री असं समजा इथली सुद्धा या ठिकाणी बाउंड्री होती इथपर्यंत तेच लिक्विड आहे असं समजा इथली बाउंड्री या ठिकाणी काय होईल हा एक्स न खाली गेला की हे ट्यूब इकडं वर येईल फरक काय पडणार आहे तुम्हाला मग या सारखंच इथलं प्रेशर सेम घ्या फक्त ह्या आर मध्ये दोन कॉलम मिळतील आणि या आर मध्ये मात्र एकच कॉलम असेल याची हाईट किती इथलीची 10 - x इकडल्याची मात्र काय येऊ शकते त्याचं लॉजिक तुम्ही लावायचं मी तुम्हाला आन्सर सांगायचं किती असायला पाहिजे आन्सर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर एवढा आन्सर तुम्हाला काढायचंय ठीक आहे हा होता आपला आजचा होमवर्कचा प्रॉब्लेम.